टुडे इन न्यू चैप्टर इन कंप्यूटर साइंस इन न्यू सिलेबस वी विल डिस्कस द पॉइंट इन केस ऑफ दैट इज ट्रांजिशन एंड इनर ट्रांजिशन ऑफ एलिमेंट संक्रमक आणि अंतर्गत संक्रमक मूलद्रव्याविषयी आपल्याला आज माहिती व्यवस्थित रित्या समजून घ्यायची आहे. संक्रमक मूलद्रव्य कशाला म्हणायचं, अंतर्गत संक्रमक मूलद्रव्य कशाला म्हणायचं ते आपल्याला समजून घ्यायचं. कारण डी ब्लॉक एंड ए ब्लॉक एलिमेंट म्हणतात काय ऍक्च्युअली ओल्ड सिलेबस आपण होता, फक्त इथं नाव चेंज झालं आपलं. काय लिहिलंय का, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्याला दुसरं नाव आहे डी ब्लॉक अँड ए ब्लॉक एलिमेंट. आपण या ठिकाणी पिरियॉडिक टेबल काढला, काय काढला म्हणता पिरियॉडिक टेबल्स. आपण याला एस ब्लॉक म्हणलंय, हे जे आहे त्याला एस ब्लॉक, हे दोन फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट डी ब्लॉक 3 to 12 त्याला डी ब्लॉक, ह्यालाच आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणलं. आपण काय नाव आहे का, ट्रान्झिशन एलिमेंट. बरोबर आहे. ट्रान्झिशन एलिमेंट कसे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ट्रान्झिशन एलिमेंट याला संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. सर्व 118 मूलद्रव्य पिरियॉडिक टेबल मध्ये एका ठिकाणी बसते का नाही, म्हणून आपल्याला खाली थोडंसं सेपरेट केलंय. त्याला एफ ब्लॉक नाव दिलंय आणि यालाच आपल्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट किंवा एफ ब्लॉक एलिमेंट म्हणतात. एकांत धर्म आहे ट्रान्झिशन एलिमेंट, एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. दिस इज एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. याच्यामध्ये कोणता ब्लॉक आहे, हा डी ब्लॉक मिडलला. आणि इथं हे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज 6व्या आणि 7व्या नंबरला आहे. त्यामध्ये लॅन्थेनाइड 4F सिरीज आहे, ऍक्टिनाइड 5F सिरीज आहे. ह्या ठिकाणी बसणार नाही, म्हणून आपण सेपरेट केलेले याला एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणायचं. त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून. ट्रान्झिशन एलिमेंट डी ब्लॉक एलिमेंट हे मिडलला आहे. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक च्या मध्ये काय मिडल कंडिशनला हे आपला डी ब्लॉक एलिमेंट आहे हे समजून घ्यायचं आहे. अँड लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज ह्या सिरीज आहे. तिथे 51 to 57 आपलं लॅन्थेनाइड आहे आणि ऍक्टिनाइड किती 89 ला. इथून आपल्या कुठे जे सिरीज आहे ते आपल्या या ठिकाणी चालते. त्यानंतर या ठिकाणी 14 एलिमेंट आहेत. किती 14. त्यामध्ये या ब्लॉक एलिमेंट सांगायचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं नाव देतो. याला अंतर्गत संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं आहे. नाव दिस इज द पिरियॉडिक टेबल्स. ग्रेड 1 to 7 सांगायचे. ग्रुप किती असतात, 18 असतात. म्हणजे ग्रेड किती सांगितले आपण या ठिकाणी, 7. 1 to 7 आणि ग्रुप जे आहेत आपल्याला किती आहेत एकूण ग्रुप 1 to 18. बरोबर आहे. ग्रुप आपल्याला 1 to 18 सांगायचं आहे. आणि ग्रेड ही आपल्या पाहिजे व्हर्टिकल लाईन्स, बरोबर आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स. व्हर्टिकल म्हणजे काय, ओबी. हॉरिझॉन्टल आणि किती आहे आपल्या ग्रेड्स, दिस वन इज अ 7 सांगायचं. ग्रुप किती आहे व्हर्टिकली, उभे कॉलम्स 18. दिस इज युअर पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल हे 12वीला आल्याचं प्रत्येक विद्यार्थ्यांना येणं आवश्यक आहे. दिस इज बेसिक केमिस्ट्री. ज्याला पिरियॉडिक समजताय पिरियॉडिक टेबल्स, त्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतात. बरोबर आहे. हे लक्षात घ्यायचं. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स, त्याचे एक्झाम्पल्स, सिम्बॉल सगळे पार पाहिजे. नाव पुढे अनादर क्वेश्चन, व्हॉट आर द डी ब्लॉक एलिमेंट्स यू देअर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला इनर किंवा आता याला आपण म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट. काय त्याला ट्रान्झिशन एलिमेंट. डेफिनेशन्स, डी ब्लॉक एलिमेंट्स आर डिफाइंड एज the elements in which the differentiating the electrons enters in d orbital. d orbital s p d f orbital means what is s d p and f. but differentiating the electrons enters in d orbital. d orbital means the electrons penultimate orbit kaksha cells n into n minus 1 d orbital where n is the last shell electron. n means what, last shell electron. सांगायचं आपला ट्रान्झिशन एलिमेंट इज असं डी ब्लॉक एलिमेंट म्हणायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डी सिरीज असतात. कोणत्या डी सिरीज आहेत बघा, ती 3D सिरीज आहे, 4D आहे, 5D आहे, 6D आहे. ह्या सिरीज सांगायचं. ग्रेड कोणता आहे ते आपल्याला समजून घ्यायचा. डी सिरीज 4, 3, 6,
सेवन पीरियड है हे सांगले पीरियड म्हणजे कोणते आहे हॉरिझॉन्टल लाइन्स दिस इज द हॉरिझॉन्टल लाइन्स बरोबर आहे एंड दिस इज द पीरियड किती सांगितलं आपल्याला मग फोर दिस वन थ्री सिक्स सेवन ओके दिस इज कॉल्ड एज बी ब्लॉक दे हैव वन और मोर अनपेयर इलेक्ट्रॉन असतात and they are present in a middle position we discuss about the d block or tension element